नमस्कार विद्यार्थ्यांनो बघा गणित आहे दोन तीन आठ पाच या अंकांपासून सर्वात लहान सहा अंकी अंक पुनरावृत्त होऊ शकतात संख्या कोणती बघा या ठिकाणी सहा अंकी संख्या बनवायची आहे दिलेले पा चार अंक आहे बघा जेव्हा अंक दिलेले असतात आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अंक पुनरावृत्त होऊ शकतात म्हणजे अंक परत परत येऊ शकतात जेव्हा असं विचारलेलं असतं आणि जेव्हा आपल्याला तीन अंकी चार अंकी पाच अंकी संख्या विचारलेली असते तेव्हा काय करायचं जो लहान अंक आहे आता बघा या ठिकाणी आपण अगोदर अंक लिहून दोन तीन आठ आणि पाच त्यांनी विचारले आपल्याला की बघा चार अंक दिलेले आणि सहा अंकी संख्या तयार करायला सांगितली लहानात लहान बघा आता या ठिकाणी दोन हा सगळ्यात लहान आहे संख्या आहे एकूण अंक आहे एकूण चार विचारलेली आपल्या सांग की तर काय करायची दोन म्हणजे जी सर्वात लहान संख्या आहे अंक आहे तो आपल्याला वाढवायचा तर तो दोन वेळेस वाढवायचा म्हणजे होईल काय तर बघा दोन 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 तीन झाले तीन आठ तीन सॉरी आता इथे पाच येतील ना काय येतील पाच बघा पाच आणि त्यानंतर आठ तर ही जरी तुमची सहा अंकी संख्या तयार दोन लाख बावीस हजार तीनशे अठ्ठावन्न अशाच प्रकारचे आपण खूप सारे संख्या तयार करणे हे गणित घेऊ शकतो बघा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारलेला आहे तीन आठ पाच या अंकांपासून सर्वात लहान चार अंकी अंक पुनरावृत्त होऊ शकतात तर ती संख्या कोणती बघा अंक पुनरावृत्त होणे म्हणजे काय तर एक अंक परत येऊ शकतो बघा तीन अंकी आपला चार अंकी संख्या बनवायची तीन अंक दिलेले आहेत अशा वेळेस काय करायचं त्यात महत्वाची गोष्ट अंक किंवा सॉरी संख्या जी आहेत ही लहान विचारली आहेत का मोठी विचारलेली आहेत ते सगळ्यात महत्वाचं बघा या ठिकाणी लहान संख्या विचारली आहेत चार अंकी आणि आपल्याला दिलेले तीन अंक बघा अशा वेळेस काय करायचं जेव्हा तुम्हाला लहान शब्द विचारला म्हणजे लहान संख्या विचारली तर जो लहान अंक आहे तो फक्त दोन वेळेस घ्यायचा बघा बाळानो या ठिकाणी पहिले आपण अंक घेऊ कोणकोणते आहेत तर बघा तीन आहेत आठ आहेत आणि पाच आहेत बघा आता या ठिकाणी तीन हा अंक लहान आहे तो डबल घेऊ आपण म्हणजे दोन वेळेस आठ आता नंतर पाच तर आता मला सांगा आपल्याला लहान संख्या बनवायची तर आपण आता पाच घेऊयात त्यानंतर आठ घेऊयात बघा चार अंकी संख्या तयार झाली लहानात लहान <coughs> मग प्रश्न विचारला काय आपल्याला त्यावर भर देऊन हे गणित सॉल्व करायचं आहे तर अजून आपण एक गणित या ठिकाणी घेऊयात बघा पुढील गणित आहे नऊ आठ शून्य या अंकांपासून सर्वात लहान चार अंकी अंक पुनरावृत्त होऊ शकतात तर ती संख्या कोणती बघा लहान संख्यास विचारलेली आहे चार अंकी विचारलेली आहे या ठिकाणी तीनच अंक तुम्हाला दिलेले आहेत बघा पहिले जे अंक आहे ते आपण लिहून घेऊ नऊ आठ झिरो मला सांगा या ठिकाणी शून्य सगळ्यात लहान आहे आठ त्यापेक्षा मोठा आणि नऊ त्याच्यापेक्षा मोठा परंतु शून्य जर आपण डाव्या बाजूला घेतलात तर त्या शून्यला किंमत राहणार नाही म्हणजे कसं जर आता या ठिकाणी मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओप्रमाणे सांगितलं ला, की लहान अंक दोन वेळेस घ्या जर समजा आपण लहान अंक दोन वेळेस घेतलात आणि त्यानंतर आठ त्यानंतर नऊ चार अंकी संख्या तयार होणार नाही ती फक्त होईल दोन अंकी संख्या म्हणजे एकोणनव्वद दिसताना आपल्याला चार अंक दिसत मा आहे मात्र शून्याला डाव्या बाजूकडे किंमत नसते म्हणजे या बाजूच्या शून्याला किंमत नसते मग अशा वेळेस काय करायचं बघा शून्यपेक्षा मोठा असणारा अंक आहे आठ आठ त्यानंतर झिरो घ्या त्यानंतर परत झिरो घ्या आणि त्यानंतर नऊ घ्या मी सांगितलं होतं लहान अंक दोन वेळेस घ्यायचा म्हणून शून्य आपण दोन वेळेस घेतलेत फक्त अट अशी आहे की शून्याला डावीकडे किंमत नसते म्हणून शून्यापेक्षा मोठा असणारा अंक तो अगोदर घ्यायचा त्यानंतर शून्य दोन वेळेस आणि त्यानंतर जो मोठा आहे तो अंक तर संख्या तयार झालेली आहे आठ हजार नऊ अशा पद्धतीने शून्य असताना सुद्धा आपल्याला लहान संख्या आणि मोठी संख्या म्हणजे बनवता येते आता ह्याच उदाहरणामध्ये मी तुम्हाला मोठी संख्या बनवून दाखवतो मोठे संख्या बनत असताना काय करायचं जो नऊ अंक सगळ्यात मोठा आहे तो दोन वेळेस घ्या बघा नऊ त्यानंतर आठ आणि त्यानंतर झिरो म्हणजे या ठिकाणी ही संख्या मोठी तयार होणार किती आहे ती संख्या नऊ नऊ हजार नऊशे ऐंशी आणि जी लहान संख्या होती ती होती आठ हजार नऊ अशा पद्धतीने आपण खूप सारे उदाहरण सोडवू शकतो तर त्यासाठी तुमचा सराव असणं गरजेचं आहे अजून मी तुम्हाला एक उदाहरण समजून सांगतो बघा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी परत गणित आहे की सात शून्य सहा या अंकापासून आपल्याला सर्वात लहान संख्या बनवायची आहेत तर आपण या ठिकाणी लहान संख्या सुद्धा बनवू आणि मोठी संख्या बघा शून्य आहेत मी तुम्हाला सांगितलं अशा वेळेस काय करायचं तर शून्य दोन वेळेस मात्र त्यापेक्षा मोठा असणारा अंक जो आहे तो म्हणजे सहा तो अगोदर आपण घेऊ बघा लहान संख्या बनवायची आपल्याला लहान काय करणार सहा अगोदर घेणार त्यानंतर जो सर्वात लहान आहे म्हणजे शून्य तो दोन वेळेस आता एक मिनिट आपल्याला या ठिकाणी पाच अंकी बनवायची म्हणजे जो लहान अंक असतो आणि जेव्हा तुम्हाला तीन अंकी तीन अंक दिलेले असतात पाच अंकी विचारलेले असते तेव्हा जो लहान आहे तो स्वतः अगोदरचा एक आणि नंतर दोन असे तीन वेळेस घ्यायचा म्हणजे शून्य तुम्हाला किती साथ बगा, साथ साथ तायार जली ली. आता किती वेळेस घ्यावं लागेल तीन वेळेस आणि त्यानंतर सात बघा साठ हजार सात ही संख्या तयार झालेली आहे आता जर मोठी म्हणलं तर आपल्याला मोठा जो अंक आहे तो अंक तुम्हाला किती वेळेस घ्यावं लागेल तीन वेळेस बघा कोणता अंक आहे मोठा सात तीन वेळेस नंतर सहा आणि नंतर शून्य बघा किती अंकी संख्या तयार झाली पाच म्हणजे सत्याहत्तर हजार सातशे साठ तर अशा पद्धतीने तुम्ही लहान आणि मोठी आणि लहान अशा संख्या तयार करू शकतात तीन अंकी दिलेले तीन अंक दिलेले आणि पाच नंबर बनवायला सांगितले पाच अंकी संख्या तयार करायला सांगितली तर तुम्ही बनवू शकतात त्यामुळे त्यांची बेरीज असेल वाजाबाकी असेल ही सुद्धा तुम्ही करू शकता नमस्कार विद्यार्थ्यांना आता आपण या ठिकाणी एक वेगळा प्रकार घेत आहोत आतापर्यंत आपण गणित घेतले की तीन अंक दिलेले असतील आणि आपण लहान दोन अंकी संख्या किंवा पाच अंकी संख्या मोठी पाच अंकी संख्या दोन सहा अंकी संख्या आता आज आपण लहान संख्या आणि मोठी संख्या यातील फरक किंवा यांची बेरीज अशी काही उदाहरणं आज आपण घेणार आहोत त्यापैकी एक उदाहरण आपल्यासमोर आहे की जे तुम्ही पाहताय सात तीन आणि सहा या अंकांपासून बघा तीन अंक आहे आणि त्यांनी असं विचारलेलं आहे की लहान पाच अंकी व मोठी पाच अंकी संख्या यांची बेरीज किती सिंपल आहेत सगळ्यात पहिले आपण काय करू लहान पाच अंकी आणि मोठी पाच अंकी या संख्या तयार करू आणि त्यानंतर त्यांची बेरीज करू बघा अंक कोणते रे सात तीन आणि सहा आता आपण काय करू अगोदर लहान संख्या तयार करू बघा लहान संख्या मी तुम्हाला सांगितलं की जो लहान अंक असतो तो किती वेळेस घ्यायचा तीन वेळेस तेव्हा ती संख्या पाच अंकी होईल बघा तीन 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 सहा आणि सात बघा तेहतीस हजार सहाशे सदुसष्ट तीनशे सदुसष्ट हा ही संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे आता मोठी संख्या आपण या ठिकाणी तयार करू बघा मोठा अंक तीन वेळेस सेवन 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 आणि त्यानंतर सहा आणि त्यानंतर तीन बघा सत्याहत्तर हजार सातशे त्रेसष्ट ही संख्या या ठिकाणी मोठी तयार झालेली आहे ती पाच अंकी आता जर आपल्याला बेरीज करायला सांगितली तुम्ही डायरेक्ट सुद्धा यांची बेरीज करू शकता तर बघा सात आणि तीन दहा कॅरी म्हणजे आजचा एक सहा आणि सहा बारा बारा आणि एक तेरा परत आजचा एक तीन चार, आणि एक तीन चार एक, चार सात अकरा आजच्याला एक बघा तीन अनेक चार चार आणि सात अकरा आजच्याला एक परत तीन आणि एक चार चार आणि सात अकरा आजचा देण्याची आवश्यकता नाही एकदशक शतक हजार दस हजार लाख एक लाख अकरा हजार एकशे तीस ही या ठिकाणी यांची बेरीज आलेली आहे तर तुम्हाला बेरीज वजबाकी आ, से आ, परत, तेंसा फरक, तेंसा फरक, अशा पद्धतीची उदाहरणे विचारल्या जातात तर तुम्ही अशा पद्धतीने समजून घेतलेले उदाहरण जे आहेत हे तुम्ही परत बघून त्यांचा सराव करू शकता तर आता आपण एक परत त्यांचा फरक असं एक गणित घेऊया बघा उदाहरण आहे चार शून्य सहा या अंकापासून सर्वात लहान चार अंकी व मोठी चार अंकी संख्या बनवून आता या ठिकाणी बेरीज आहे तर आपण या ठिकाणी काय करू आता फरक काढू काय काढू फरक बघा फरक किती आता लक्ष द्या फरक म्हणजेच काय बाकी बघा सर्वात पहिले आपण काय करू लहान संख्या काढू लहान लक्ष द्या आता चार अंकी अंक तीन आहे तर एक अंक दोन वेळेस घ्यायचं आहे बघा आता शून्यपेक्षा मोठा कोणता आहे तर चार म्हणून चार डबल झिरो आणि सहा ही तुमची चार हजार सहा लहान संख्या आता मोठी संख्या मोठी सहा हा जो अंक आहे हा दोन वेळेस त्यानंतर चार आणि त्यानंतर झिरो म्हणजे जी सहा हजार सहाशे चाळीस यादी मोठी आता फरक काढायचा आहे म्हणून मोठी संख्या वर घेऊ बघा सहा हजार सहाशे चाळीस वजा आपलं वजाबाग करायची फरक काढायचा आहे आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत असतात मग चार हजार सहा बघा आता या ठिकाणी शून्यातून सहा जात नाही कॅरी घेतला या ठिकाणी दहा झालेत दहातून सहा गेले चार या ठिकाणी राहिले तीन तीनमधून शून्य गेले तीन सहातून सहा गेले सॉरी सहातून शून्य गेले सहा सहातून चार गेले दोन तर उत्तर आलेलं आहे आपलं सव्वीसशे चौतीस म्हणजे यांचा जो फरक आहे हा आलेला आहे सव्वीसशे चौतीस तर अशा प्रकारची खूप सारे उदाहरणे आपण सोडवू शकतो